पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिर्डी साई मंदिरात पूजन, साईबाबांच्या पादुकांचं पंतप्रधानांनी केलं विधिवत पूजन, निळवंडे धरण डाव्या कालव्यासह विविध प्रकल्पांचं होणार लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची मागणी। पंतप्रधानांच्या सभेसाठी निघालेल्या बसेसना अहमदनगर जिल्ह्यात फटका, काही ठिकाणी आंदोलकांनी गाड्या अडवल्या तर काही ठिकाणी आंदोलकांनी महामंडळाच्या बसेस फोडल्या। मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, हिंगोली जिल्ह्यात देवजना गावात तरुणानं घेतला गळफास, सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही नमूद। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड, तिघे जण ताब्यात, तोडफोड करणारे मराठा आंदोलक असल्याचा सदावर्तेंचा आरोप, जरांगेंना अटक करण्याची मागणी, पण जरांगेंनी सदावर्तेंचे सगळे आरोप फेटाळले। ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गेल्या 10 वर्षांमधील मालमत्ता खरेदीची पुणे पोलीस चौकशी करणार, नाशिकमध्ये जमीन खरेदी केल्याचा संशय, नाशिकमधल्या सराफाला पुणे पोलिसांनी केली अटक। आमदार अपात्रता प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर पुन्हा सुनावणी, कोर्टाच्या आदेशानुसार सुधारित वेळापत्रक जारी होणार का, याकडे लक्ष। बीडमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 9 जणांचा मृत्यू, आष्टा फाट्याजवळ ट्रॅव्हल्स बस उलटून 5 जण मृत्युमुखी, तर दौला वडगावमध्ये ॲम्ब्युलन्स आणि ट्रकच्या अपघातात डॉक्टरसह 4 जणांचा मृत्यू। तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 4.5 कोटींचे केलं दान, 1 पाऊण किलो सोनं, 12 किलो चांदी आणि 3.73 कोटी रुपयांची रोख रक्कम। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।